3 ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर उतरून भारताने इतिहास रचला आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यात यशस्वी झालोय, असा पराक्रम करणारा भारत पहिलाच देश आहे. आपण जमिनीला आई आणि चंद्राला मामा म्हणायचो. चांदो मामा खूप दूर आहे असे म्हटले जात होते, पण आता असाही दिवस येईल चांदो मामा फक्त एक पाऊल दूर आहे असं मुलं म्हणतील. चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग नंतर वरुड शहरात फोटोग्राफर असोसिएशन तर्फे केदारेश्वर देवस्थान येथे केदारेश्वराचा जलाभिषेक करून फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. आज तुम्ही जे आनंद उत्सव साजरा केला काय सांगू शकाल? नमस्कार. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. खरंच कालचा दिवस आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आणि सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस होतो. मी माझं भाग्य समजतो की मी भारतात जन्मलो आहे आणि अशा ठिकाणी की जिथे एक नवीन नवीन उपक्रम एक चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे की वैज्ञानिकांनी खूप मेहनत घेऊन चंद्रयान जे आहे ते चंद्रावर पोहोचवलेलं आहे. 14 जुलैला चंद्रयानाने उडान भरली आणि तब्बल 40 दिवसानंतर टप्पेटप्पे पार करत ते चंद्रयान काल 23 ऑगस्टला 6:04 चंद्रावर व्यवस्थितपणे ते उतरवलं. आपल्या सर्वांसाठी खूप गौरवांची गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या देशांमध्ये आपल्या भारतानेच दक्षिण ध्रुवावर पहिलं पाऊल ठेवून आपल्या भारताचं नाव भारताचा तिरंगा जो आहे तो चंद्रावर फैरवला आहे. तर खूप खूप शुभेच्छा एम सोमनाथन जे वैज्ञानिक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली 7 लोकांची एक टीम होती आणि त्या 7 लोकांच्या टीममध्ये अनेक वैज्ञानिक होते. त्या अनेक वैज्ञानिकांनी अथक परिश्रम करून चंद्रयान 3 हे सफल करून दाखवलेले आहे. आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस कालचा होता आणि सुवर्ण अक्षरात नक्कीच हा दिवस लिहिला जाईल. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. वरुड तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आज केदारेश्वर देवस्थान इथे त्यांनी जलाभिषेक केला, शिवशंकराची पूजा अर्चना केली. ते जाणून घे नेमकं आज तुम्ही केदारेश्वर देवस्थान इथे पूजा अर्चना नेमकं केली, तुमचा काय उद्देश होता? आज म्हणजे काल चंद्रयान 3 चंद्रावर म्हणजे यशस्वीरित्या पार पडले त्याबद्दल मी सर्व भारतवासियांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि आजचा आनंदाचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, त्यानिमित्ताने आज वरुड तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आज केदारेश्वर देवस्थान इथे भगवान शिवशंकराची पूजा अर्चना करून आज त्यांनी आनंद उत्सव साजरा करत आहे. पात्र कॅमेरा निको बावनीसह प्रवीण सारखं चोळा मनीस पोर्टल.